आता बायको लईच तरस द्यायला लागली या पाजी बी कवा कवा असं वाटत पळून जाव. ए गाव सोडून पळून जाणं शक्य आहे का आता? उगाच काहीतरी आपलं. अरे इस्कुट्या का पळतोय? ए वादळ कुठं चाललाय सुसाट? ए इस्कुट्या ए आप्पा हा त्यो नाही थांबणार का छाटण देवा तुझी ही अवस्था मग माझा का ना 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 आबा लावताय का बोला पहिच हा नाही वाचणार बघा. अरे आतापर्यंत कोण वाचलाय वाढी तवा आईला वाचलो नाहीतरी नी माझी गुढी उभारली असती. मिशाया अतल दिसल्यान मिशाया फुकणीच्या तू हायस वय. अरे केवढ्यानं घाबरवलंस मला नाना हे काय? हे वय अरे काय नाही आडजी नाही ते पावरे देते का बघ तुया बर ते जाऊ दे सोड. अरे तू 3 दिवस होतास कुठं? अख्खं गाव तुला हुडकायलंय माहित आहे का? नाना नाना मला वाचव नाना मला छाटण नाही करायचे नाना माझं निमी वरलंय प्रेम आहे. काय? हा माझं निमी वरलंय प्रेम आहे. मी जर छाटण केली ना नाना तर निमी माझ्यावर प्रेम नाही करणार. मनुष्य 3 दिवसापासून तोंड लपून फिरतोय असोय. नाना 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 मला वाचव नाना मैं नक्का माझ्या मागे लागली. अरे इस्कुट्या काय बोलतोस कळतंय का तुला? अरे तुला जर मैनाकापासून वाचवलं अरे तर मग मला कोण वाचवील? नाही नाही त्या परस एक काम करतो. काय? तू तू इथं पळून जा निमीला सोडून. अरे नाही ही वाडी सोडून. अरे असं काय करतोस इस्कुट्या? अरे समजा शांत झालं का नाही मग माघुरी ये की परत. हा तिला घेऊन जा मग आता लवकर. अरे ही भाकरी घे शेवटली. अरे मग परत भेटलो नाही भेटलो तर मग काय? हा जा जा येळ घालू नको जा जा पळ पळ लवकर आत ना. अरे पळ. अरे इस्कुट्या इजीच्या बाहेर गेला की सुटला म्हणून समज ना. मला छाटण नाही करायचे.
रडता रडता मला चाटण नाही करायचे, डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के उरले चला शेवटी उंदरा मांजराचा खेळ संपला. महिने किती दिस लागले ग याला शोधाया? 3 दिस. वाडीची लोकसंख्या किती? 1145. तुला विचारलं? 1145. आणि खर 480. विचारलं? तुला विचारलं? मधी 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 तरी बी 3 दिस लागले हो. निमे वय बाई जगका वस्त्र घे न छाटण कर ह्याची. अन मग अग लहान जीव आहेस तू वाडीतला, तुला मान नग भद्रो. चाल चाल. आपलंच नाणं खोट तर वयाला तरी काय दोष द्यायचा? छाटण करायला तयार आहे. तू तयार नसतास तरी बी छाटण झालीच असती. भद्रो कवा सुधारणार बाप्याची जात? किती बी पंख छाटले तरी उडायचं काही राहत नाही. माफी द्या. माफी? आज तुला माफी दिली तर उद्या 4 जण उठून उभे राहतील आणि असं करतील. मग तवा काय करायचं? तवा माफी नाही. याची मालकीन कोण आहे? यशोदे. अग बैल उधळायला लागल्यावर काय करायचं असतं ठाव आहे नव? जरा लक्ष ठेव. आणि तूर लई हौस आहे नव तुला तू अंड काळ करायची? ठीक, आता तुझा अक्क तू अंड काळ करतो. घे आणि आजपासून रोज करायचं, आणि तोपर्यंत करायचं जोपर्यंत तुझं मन भरत नाही. Thank you.
जर कवाडी तसं काय घडलं तर म्या हाय ना तुम्ही हाय. श्यामा तालमीत न पोपट तुमचा भाऊ तुम्हाला माहिती आहे ना. सपनात भी माझी पाठ सोडणार नाही. काय हडळ आहे नुसती हडळ. काय म्हणला? काय काय घाम घाम लय घाम लय घाम. तू कधी आली? डोळे बंद असल्यावर कसं दिसल मी कधी आली?
तुला काय वाटलं मी झोपलो होतो काय झोपलो होतो हा तुला वाटलं मी झोपलो होतो वही तर भाई काय काम ग काम करतोय मी काय काम काम काय काम करतो चार वेळची भांडी घासता ना का चार वर्षाची मला काम करतो अगं मी कापड पण धुतो डोक्यावर घेऊन नाचू हे ना प्रत्येक पुरुषाचं कामच आहे वाडीतला प्रत्येक पुरुष हेच करतो बायजाक्काचा नियम माहिती आहे ना हो माहिती आहे म्हणून तर गप बसतोय मी हा काय म्हणजे काय काम काय सांग मला कारण जेव्हा तुला मगाशीच बोललंय काय परत भुगायला आलं का तुला बायजाक्कांनी बोलवलंय सांग दिलं येतो म्हणून आली मोठी काय मोठी नाही का माझी मोठी बहीण नाही का जा नशीबी होता राजबिंडा गळ्यात पडला हात पोपट अक्का मी मुजरा किराणा तुला आवडत नाही ना झोपला वातस नाही ती भांडी घासत होतो साबण डोळ्यात गेला तोंडू ए हाय माझं अजून मी पण आहे अजून तोंडू न श्यामाला बोलवणार श्यामाला आत्ता घेऊन येतो पोपट केस विंचरतोय श्यामाला मी आत्ता घेऊन येतो कुठन कुठन ते इकडन ना श्यामा गेली ती कुठन तालमीतन हा का तालमीतन धर ग जरा निमे ए निमे निमे हां काय झालं काय नाही आखाड्यात बसून लक्ष नाही तुझं अगं असं काही नाही जरा बरं वाटत नव्हतं आज वळखते का मी तुला काय झालं सांग अगं खरंच काही नाही श्यामा तुला बायजक कधी बोलवलंय मामा रात ये की आलो नको मी खाऊन आलोय बरं ठीक आहे चल येतोच चल निमे चल श्यामा तू हो बुड म्या येते मागन बरं ठीक आहे असं तोंड पाडून बसू नको हस बरं ये लवकर ऐक ना आज मी आज झोपतो की म्हणजे बाय जा का उद्या माझ बी तोंड काळ करायला माग असं काय करते आज वाटलं तर मी दहाईत लांब झोपतो की तुझ्यापासून दहाईत नाही आणि एक इंच बी नाही तुम्ही एकले बापे नाही घराच्या बाहेर झोपणारे अख्खे वाडीतले बापे बाहेर झोपत्यात त्यांचं तोंड काळं नाही झालं या मग काळं तोंड होण्यासारखं काम बी करायचं नाही ना अग असं काय करते आज अग ऐक तरी मी काय म्हणतोय ते उगा लहान पोरासारखं वागू नका कस वागते रे लहान पोर हा बोल की वाढत नाही पोर उगाच लावते जोर बाई जाक्काच्या नियमांच्या विरोधात अजाबात जायचं नाही कळलं
अगं ऐक ना, नाही दिसणार लोकांना तुमचं काळत वाण, घ्या आता. अग पर ओय ओय, लाईट कसं पण बंद केली आहेस? अग लाईट चालू कर, मला लय भीती वाटायला लागली. कुत्रे काय बोलला? कुत्रे कुत्रे भी भुकाय लागले ती माझ्यावर. देवा आलो रे बाबा. झोपल्या ती महिना काला सांगून चांगला सत्कारून काढायला पाहिजे. येतो नाही माझ्या बाजूला. इस कुठे इस कुठे तू आहेस वे? अरे तुझ्यामुळे माझ्यामुळे आता मी काय केलंय? अरे तसं नाही, काल रात्रीला तुला इथे झोपलेला पाहून म्हटलं आपण पण घ्यावा इथंच पसरून. पसरून आणि माझी चादर घेऊन. अरे रात्रीला थंडी वाजली म्हणून आपोआपच चादर खेचली गेली. खेचली गेली तुझ्या लपड्यात एवढं खेचलंय मला जीव नाही भरलाय बाई तुझा. झालं ना ना, आता तुम्ही मलाच दोष दे. मग मायल कोणत्या नक्षत्राला जन्माला येऊन या वाडीत पडलो कुणाच ठाऊ. त्या बायजक्कामुळे सारा आयुष्यच तेरेनाम झालंय. अरे मर्द असून आपण साधी मिशी ठेवू शकत नाही. अरे मिशा वाढवायचं सोड. मी तर नाही कारच्यात बघत होतो कसं दिसतय. तर माझं तोंडच काळं करून सोडलंय. हे असलं तोंड काळं करून फिरण्यापेक्षा पाशी घेऊन छान तोंड काळं निळ झालेलं परवडलं. इस कुठे मला का नाही इथनं पळून जावंच वाटतंय बघ. हा पर ना ग त्या झिपड्यावाल्या बायांनी परत धरून नेलं म्हणजे. हे आठवलं का नाही? अर्धा जीवच जातोय बघ माझा. ना ना, मला असं वाटतं आपल्याला या नरकातून बाहेर काढण्यासाठी देवच प्रकट झाला पाहिजे रे. त्याला बी तमीच्या काढूनच यावं लागल. शिवा, अरे कितने दिन ऐसे दर दर की ठोकरे खाते घूमने का रे. काय तरी व्हायला पाहिजे यार, हे असं प्रत्येक गावात फिरून शोध करून कंटाळा आला बघ. अरे ऐकतोयस ना, झोपला का काय? ऐकतोय. हे विधवा नाही, मेरे को भी लगता है ना यार, मेरी शादी हो, दो छोटे छोटे बच्चे हो. इम्रान युसुफ एवढंच मागणे आला मी इकडं, पण तिथं तो भी ऐकना आणि इथं तू भी ऐकना. आतापर्यंत मला न आलेला वाईट अनुभव असं सांगतोय. या गावात काहीतरी डेंजर प्रकार आहे. अरे शिवा उठ, या गावात काहीतरी गडबड आहे. काय इस्माईल यार, तू झोपून पण देत नाही. सूर्य डोक्यावर आलाय, अजून धंद्याला सुरुवात नाही. माणसं गोळाची येत की नुसतं पँडलच हानत होतात रे. वाडीत शिवाला महिना का आयला गेस माहिल. अरे अख्खा गाव गोळा केलास रे. चल वा 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 वा, क्या बात है क्या बात है. लय टुकुर टुकुर बघत्यात मंडळी. काय पोरीच लगीन बिगीन लावून द्यायचं इतर आहे का काय? असा अरे असा. अरे ही तू कुणी हसत बी नाही बोलत बी नाही, काहीतरी गौड बंगाल हाय. अरे भाऊ वय अगदी बरोबर आहे. हा भाऊ, हे टोपी वाले जे म्हणाले ना ते अगदी खरे. तुम्ही लवकरात लवकर इथन निघा, नाहीतर हो नाहीतर तुमचं बी होईल टांगा पलटी घोडा फरार. ए तू
धमकावतोय? नाही भाऊ, धमकावत नाही, समजावतोय तुमच्या भल्यासाठी. तुम्हाला माहित नाही गाव कसं आहे ते. आणि गावाला माहित नाही म्या कसा आहे ते. या चपला माझ्या आहेत. हा तुझ्या? अरे मग तर बाबा. काय झालं मैना का आपल्या वाडीत? ये देख माझा डावा डोळा फडफडतो यार. इथे काहीतरी लोचा होण्याच्या आधी सटकायला पाहिजे. अरे टेन्शन मतले यार, तुझा डावा फडफडतोय, माझा उजवा फडफडतोय. हा बघ बघू तू पण ना. मी फक्त इंग्रजी वाचते. काय लिहिलंय? शिवसंग्राम खेळ बखळ हशा पार्टी. म्हणजे 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 नाही फक्त 10 मिनिटाचा खेळ, आयुष्यातील सुख दुःखांचा गाठून मेळ, हसून हसून होईल तुमचा हार्ट फेल, आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी ही इनोदाची भेट. हेला वाड्यावर घ्या. अरे काय भी लोचा बिचा नाही है. अरे आपलं चांगलं स्वागत चाललंय ते भी वाड्यावर. अरे नाच नाच या. इसकुट्या या दोघांचं काय खरं दिसत नाही बाबा. या दोघांचंच काय, मला तर असं वाटतं या बायकांचंच काय खरं दिसत नाहीये. काय करताय तुम्ही? चांगलं नाचायला मिळालं नाचून मी दिलं नाही तुम्ही. अहो पाहुण्याचा पाहुणचार असं करतात वय. वाड्यात आवाज नको. अहो पण माझा भाव हे कपडा कसा. अहो आपण काय ओमडा आरव लाग बाई, ओमडा आरव लाग बाई, तुझा नवरा खाली वाकला पाटच्या ग पाया. तुम्हीच नाही म्हणजे तुमच्या एकंदरीत बसण्यावरून मी तुम्हाला वळखलंय की तुम्हीच या वाड्याच्या मालकींदी हेड असणार. नमस्कार, म्या जादूगर शिवा कम जगलर कम कर्तबगार. काय ना बाईसाहेब, आम्ही दोघ भी सर्कशीत काम करतो. आणि सर्कस नसली ना की मग गावागावात आम्ही दोघच शो करत फिरतो. अहो या वाडीत भी शोच करायला आलतो, पण या बाईसाहेबांनी डॅशिंग एंट्री घेतली, आम्हाला उचललं आणि वाजत गाजत आदबीनं घेऊन आल्या ना आमच्या स्वागताला. काय रे इस्म. आई ऐक ना, हे बघ. काय करतोय तू?
काय करणार काय झाडण. ए बाबा आता तुला रडायला काय झालं छाटण म्हणजे ते काय असते ते माहित नाही पण ऐकलेले डेंजर वाटत रे. तू नेमकं काय करणार आहेस गळा तर नाही ना कापणार. गळा नाही फक्त मिशी. हा मिशी मिशी. ओ काका ए दादा ओ मामा ए बाबा तू मिशी मिशी कापू नको आवत गळा का. ओ भाई साहेब मर्दाचा रूप बाया तो छाटून टाकायचा. अहो असं नका करू असं करू नका हो मी तुमच्या पाया पडतो. अहो या मिशीवरच माझं पोट आहे ना. अहो तुम्ही मिशी काढली तर मला सर कशी काढू लागतील. अहो बाई साहेब खरं तर पैसे कमवायचा हा एकच हत्यार आहे हो माझ्याकडे आणि तोच जर तुम्ही नाही. या दोघांना वाड्यावर कामाला ठेवून घे पर छाटण होणारच. ओ भद्रू काका आव थांब ना. हे बघा हे बघा प्रश्न पोटा पाण्याचा आहे. तो सुटला म्हणजे झालं वय की नाही. मग हे थांबा ही घ्या मिशी. काय खेळ लावलाय का महिने यांना आत्ताच्या आत्ता वाड्या बाहेर काढा. आहो बाई साहेब हे बरोबर नाही. आहो तुम्ही आत्ताच तर आम्हाला व्याख्यांशी दिली आणि लगेच कामावरून काढून बी टाकताय याला काय अर्थ आहे. ए चल चल इस्माईल चल काय थांबायचं नाही चल काय करताय. आहो ते बाहेर गेलं ना तर आपल्या वाडीतल्या पुरुषांची बी हिंमत वाढल. थांबा पोपट जी अक्का यांना नोकरांची खोली दाखवा. खरे खरे का चला कोणी दाखवतो चला. शिवा 3-2-1 आता मी काय उडू का. कुठे गेली ही विचार तू अरे मागे काय कुजबूज चालली आहे. नाही ते तुम्ही काम कवापासून करता इथं. आता मला कळायला लागल्यापासून. हा म्हणजे बालमजूर असल्यापासून. हो ए गॅप गॅप गॅप. बरं ती पोरगी कोण होती हो. कोण पोरगी. ती टावका. ती टावका मला मामा म्हणती कळलं का. चला मामा अरे आता मामा दिसल्यावर मामाच बोलणार ना. ओ पोपट मामा सांगा ना ती कोण होती. बायजा का मला भाऊ म्हणती. लय जुना नोकर दिसतोय. बर पोपट भाऊ सांगा ना ती कोण होती. महिना मला नवरा म्हणती. तुझा कानपूर काय खराब आहे काय रे. अरे तो विचारतोय काय तू बोलतोय काय. मामा भाऊ नवरा ती आयटम कोण होती सांग. ही पोरगी माझी भाची आहे. चल आज चल ए उद्या सकाळी त्याला 7 वाजता खाली याच्या लक्षात ठेवा. वय वय आणि मामा सॉरी बरं का ते प्रीतीची चौकशी केल्याबद्दल. कोण प्रीती. अहो ती टव तुमची भाची. प्रीती नाही श्यामा. हिरो तिचं नाव तुम्हाला किती पण विचार सांगणार नाही मी. चला कुणाला सांगू नका तिचं नाव श्याम आहे ते. मानना पडेगा तेरे को शिवा. तूने तो पोपट को मामा बना दिया यार. मानना पडेगा तेरे को. क्या हार बोल बच्चन दिया तूने वो भजिया अक्का को. वाईज अक्का वाईज रे. लेकिन मानना पडेगा एक दिन में स्टेबल कर दिया तूने. स्टेबल. अरे मला तर तू वाईज अक्काच्या गाडीवर बसून द्राक्ष खाताना दिसतो आहेस. ए शिवा तुझ्या खोपडीत नेमकं चाललंय काय. चाललंय काय. अरे यार इस्माईल तू बोला था ना. एक बायको पाहिजे 2-4 पोर पाहिजे. आता आपल्याला बी तसंच वाटायला लागलं यार. म्हणजे ती. अरे यार इस्माईल तू ही ना ए दात कडलं काय झालं. चला या माझ्या मग ना या. ही खोली श्यामाची बायजाक्काची
आणि बायजकचे या खोलीत रोज साफसफाई करायची. साफसफाई करताना कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. बायजकला अजिबात आवडत नाही. कळलं का? हो हो. कळलं का तुला? हो हो. चला पुढं. चला चला. ए मग चल या मग या माझ्या माग. चला पुढं आता. काय कधी दाखवणार श्यामाची? या या बघ ना. ही खोली ही खोली ही खोली श्यामाची. काय कुठं गाय ये बाबा ये मारतो का मला? चल इकडे. ए बाबा ती श्यामाची खोली आहे. ती कुस्ती कराटे दानपट्ट लाठी समज शिकली आहे. काही दुखापत झाली तर मी जबाबदार नाही. कळलं? चला चला रे. काय फुल म्हणजे? म्हणजे माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटासा नजराणा. ए कोण तू? बाई साहेब नोकर येतो. म्हणजे त्याला फुलं लय आवडतात ना, म्हणून तो सगळ्यांना फुलं देत फिरतो. तू कोण? तुला मी पहिल्यांदाच बघते. नाही म्हणजे मी पण तसा नोकरच आहे, पण मला फुलं आवडत नाही म्हणून कोणालाच फुल देत नाही. मला ना तुम्ही दोघं बी फुल वाटतंय. आऊ पडते. आऊ बाई साहेब. आऊ बाई साहेब. आऊ बाई. काय बोलली यार? आपण एकदम फुल सारखे दिसतो ना. असा कसा दरवाजा ठोकत होता तो? त्या म्हणजे असं झालं ते ठक 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 ठक. अरे पण त्याची हिंमत कशी झाली ते? हे बघ परत असं झालं तर दार उघडायचं, त्याला आत घ्यायचं, बाहेरून कडी लावायची आणि मला बोलवायचं. अग अक्का तसं नाही, वाड्यावर 200-300 किलो गहू तांदूळ आलेत, ते निवडायचे आहे म्हणून म्हणलं. अक्का आई मी जरा जाऊन येते. कुठं चालली? तालुक्याला. कशाला? अग ते एक घर एक शौचालयाचा अर्ज भरलेत ना, त्याचं काय झालं ते बघून येते. पर 6 महिने झाले ना अर्ज देऊन. अक्का मी जाऊ का? मी जाते आणि सगळ्यांना. अग मामी नको, आय मॅनेज. मी सगळं करेन व्यवस्थित. तरी बी कुणाला तरी बरोबर घेऊन जा, छोट्या मोठ्या कामाला मदत होईल. ए ही सगळी सांगितलेली काम नीट आणि व्यवस्थित करायची, कळलं का? अरे हंडी इकडे ये. काय अक्का? तू नाही त्यो. ए चल चल तुला. अरे हा काय जातोय? जी सरकार. सरकार नाही अक्का म्हणायचं. वय अक्का साहेब. चार चाकी येते का तुला? येते का? आवो त्याची ड्रायव्हिंग लय सॉलिड आहे, एकदम चक चक पक पक टक टक. हे मी इकडची कामं कोण करणार? मी करेल ना. आणि हे आहेत ना. नाही नाही तुम्ही काय बी बोला, पण आपला शिवा अशी गाडी चालवतो, अशी गाडी चालवतो. असू दे रे. बोलू दे रे. अशी गाडी चालवतो ना म्हणजे अशी गाडी चालवतो. गाडी अशी म्हणजे कशी चालवतो ना? अरे असू दे रे. बोलू दे रे. अशी गाडी चालवतो, अशी गाडी चालवतो ना म्हणजे. अरे असू दे रे. अगं आई मी काय म्हणते, मी जाऊन येते ना एकटी. श्यामा ठीक आहे. अक्का साहेब काळजी करू नका, मी नेतो त्यांना व्यवस्थित. चले तू झाडू मार. चल असू दे रे. सिग्नल तर दे. काय रेडिओ भंगार आहे, सिग्नलच नाही देता. कशाला लावलाय उगत? चालत बरं झालं बंद केलं. मी आम्ही तेच करणार होतो. उपयोगच नाही, सिग्नलच नाही त्याला तर काय. चला या. चला बाई साहेब. ए तू कुठे निघाला? अहो असं काय करताय? छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मी कामाला पडेल ना? बाई जाका म्हणल्या. ए
अहो हे बायका ऐकतात का कुणाचं सगळा घोळ घालून ठेवलाय बसा 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 नाही तुम्हाला नाही हा तुम्ही उभे राहा आणि बोला आणि गंमत माहिती आहे का तुम्हाला नाही तुम्हाला तुम्ही मला पार्टी द्यायचं विसरलात मी कसा विसरेन मग कधी देताय बायकोला काय विचारायचं त्यात या बायकांना जास्त डोकर चढून नाही ठेवायचं आणि बायका म्हणजे कोण रे हे बघ आपण आहोत ना म्हण फोन कट का केला तुम्ही सरकारी अधिकारी आहात ना मग प्रामाणिकपणे काम करताय ना तुम्हाला हो मी माझं काम प्रामाणिकपणे करतो महत्त्वाचं बोलत होता तो सर सॉरी सर सॉरी सॉरी सर सर सॉरी गाय समजावं तुमच्या बायकोला बाई साहेब आहेत त्या माझ्या बायको नाहीत कुणी का असे ना कुणी का असे ना म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला तुम्ही फोन कट का केला ते आधी सांगा मला एक तर तुम्ही ऑफिस मध्ये येता सरकारी आणि वर असं बोलता विल यू प्लीज कीप क्वाइट कीप क्वाइट कीप क्वाइट कीप क्वाइट अब सर सॉरी सॉरी सर सर तुम्ही बसा ना सर सर सॉरी सर प्लीज बसा ना सर सॉरी बाई साहेब मी बोलू का त्यांच्याशी मी आहे ना तुम्ही शांत बसाल प्लीज हॅव अ सीट सर सर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट सर ॲक्च्युली वी नो सर यू हॅव लॉट ऑफ वर्क बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड सर प्लीज ठीक आहे काय काम आहे तुमचं ॲक्च्युली सर आम्ही ना हे काही अर्ज भरले होते मागं तर त्याच्या चौकशीसाठी आलतो बायकांची वाडी मग बरोबर आहे हो बस मी हो साहेब बघा ना काय करतो प्लीज 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 बघा ना अहो कशाला थांबा ना ये ना म्या 225 नंबरची फाईल आण रे काय आम्ही माणसं हो प्रेमानं बोललं की सुटतात सगळे प्रश्न बघू तुमची एक घर एक शौचालय ही योजना मंजूर झालेली आहे सर थँक्स अ लॉट सर थँक यू व्हेरी मच पण त्याच्या अंमलबजावणीसाठी आधी आम्हाला तपासणीला यावं लागेल तेव्हा फक्त कोऑपरेट करा म्हणजे झालं ऑलवेज वेलकम सर इट्स आवर प्लेजर थँक यू सर येऊ काम वाजलं बाय साहेब प्रेमानं कधी कधी चांगले रिझल्ट मिळतात सिग्नल मिळाला चला रेडिओचं तू शिकलेला वाटतोस कसला हो मग ते इंग्लिश वगैरे ते सर कशात होतो ना तिथं इंग्लिश लोक असायची ना त्यांच्याकडनं शिकलो थोडंफार ओके बरं तुम्ही शिकलेला दिसताय हो मी सोशल वर्क मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय हो का वा तसं म्या पीएचडी केली हो पापड लाटा नीट लाटा 8-9 काय पाहून कुठं हरवलायसा बायजक्काच्या वाड्यात तुम्ही इथं काय करताय जत्रेत रिंगा रिंगा खेळतो हे बघा आहो मैनाकांना बोलवलो होतो पापड लाटाया तुम्हाला त्याच काय की वाडीतल्या प्रत्येक बाप्याला वाड्यावर काम करायला यावंच लागत काय चाललंय खायला इथं आपल्याला बी लई पापड लाटायला लागणार वाटत शिवा किती उशीर लावला तू घरी यायला काय झालं अरे काय नाही झालं ते विचार
अरे आपने कुछ इज्जत बिज्जत है कि नहीं? त्या पोपट ने घरातली माझ्याकडन सगळे काम करून घेतली. अरे फाटलेल्या चपला पण माझ्याकडन पॉलिश करून घेतल्या. आता फक्त शिवायच्या बाकी आहे. शिवा पोटात अन्नाचं एक दाणं पण नाही माझ्या. हे बघ ए इस्माईल, टेन्शन नाही घ्यायचं. आता आपण आलो ना, करतो ना ठीक. काय चाललंय? हा काय वाढत चाललंय? काम करा काम करा. चला माफ करा मामा. आम्हाला मारू नका. हो मारू नका. तू सागर निकाम करतो ना मामा. आम्ही मारू नका. काय म्हणतात? चला चला. इस्माईल हे बघ, तुला तारस दिलेला आपल्याला आवडत नाही. कळलं काय? असं फनकवलं बघितलंस ना, त्याचा तर तुडतुडी भावनाच झाला. माझा दात पाडला का? नाही, तुमच्या चौसट दात पाडले ना. नावाचा पोपट नाही. अरे बसला काय? कपडे धुवा कपडे धुवा. चला चला. हा दाखवतो तुम्हाला. ए काय काय करतो? काय मागातले कपडे येते फाडतो का? हा निर्दू निर्दू. इस्माईल उठ, दाखवतो तुला. असं धुतो काय कापड? उगच आपला काहीतरी करत बसतो. हे बघ, हे असं घ्यायचं आणि कापड धुतो की कापतोय आईला सगळं मी तुम्हाला शिकवायला लागणार आहे. चल हो बाजूलो बाजूलो. आता माझी बेटी हे बघा, हे असा कपडा घ्यायचा. हा असं पण टाकायचं. आठ गण साबण पकडायचा, षटकर मध्ये पकडायचा, असा लावायचा. लावला असा, धुतला, ते टाकलं परत पाणी, ते बरं शेटलं, ते बुडून ओलं केलं आणि सुरू केलं. हे पाणी परत घेतलं, हे चुपकलं. आहे काय केलं स्वच्छ? पोपट मामा आलो. अहो मामा मामा श्यामा. थांबा ना, तुम्ही तुम्ही छान शिकवता. मी आलो ना, मी तुमचा नोकर आहे का? नाही आलोच मी लगेच. मामा आलो. मॅडम श्यामा. माम तू ते मामा कामात आहेत ना, म्हणून मला पाठवले. सांगा ना काय काम आहे? हा या फाईल्स वरती ठेवायचे होते. आता फाईल ठेवायला मामा लागतो? हो एवढं काय फाईल? या अच्छा या होय. आपल्याला काय कुठल्या बी फाईल ठेवतो आपण? लगेच आपल्याला सगळं जमतं. हो या बघा ठेवल्या, बरीच काम असतात वाटत तुम्हाला. काय ते झाल्या ना फाईल ठेवून येतो मी आता. मामा दीदी 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 दीदी. काय तू इकडे काय करतोय? आप ते मामा जाम बिझी आहेत ना, म्हणून मला पाठवलं दूध घेऊन. ठेव तिकडे. होय. हे काय ते सांडलं दूध? साफ कर बावळट. काय पाय घसरला? बघितलं हे शेवटचं भांड कसं झालं की लाख ते राहू दे रे. मला एक सांग, श्यामाने हाक मारली का तू काय जातो? पोपट तुझं नाव आहे का? आता तिनं मला हाक मारली पोपट तर मी जाणार. कळलं शिवा? तो बघ दीदी 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 दीदी.
मन असा गाभुळल येड पिस पाघुळल मन असा गाभुळल येड पिस पाघुळल दिसरात भास तुझा सपनात रान फुल फुल पाखरू तुझ भीर भीर भरारल फुल पाखरू तुझ भीर भीर भरारल तू हा सताच मोर पिस काळ जात सरारल सर सर सरारल काळ जात सरारल सर सर सरारल ग झेलू कसे किती वार पोत राजा बाने माझ्या अंगामध्ये तुझ वार हो नजरेच्या चाबकाचे झेलू कसे किती वार पोत राजा बाने माझ्या अंगामध्ये तुझ वार भगताची झाड फुक दवा दुवा सार पिक आजाराने बेजारलो काळ जात धाक धुक काळ जात सरारल सर सर सरारल काळ जात सरारल सर सर सरारल तू मला तसं का केलंस कस मी खूप वाईट आहे पर मी चांगला आहे ना तू समजतोस का स्वतःला मी वर वर ओढणी ग विसरून सारे जग कमर तुले वेळी लटपट चालत वर वर ओढणी ग विसरून सारे जग कमर तुले वेळी लटपट चालत लुक छुप डोळ्या मधी थर थर ओठा मधी सांग सखे कोणासाठी सळ सळ श्वासा मधी मुख चंद्रमान तुझा चांदण पेरल तू हा सदाच मोर पिस काळ जात सरारल सर सर सरारल काळ जात सरारल सर सर सरारल शिवा ऐक ना मला ना विश्वासच बसत नाहीये कि मी प्रेमात पडले अग पर मला विश्वास होता ना शिवा ऐक ना आपण कुठेतरी दूर जाऊया जिथे कोणी नसेल फक्त मी आणि फक्त तू घाबरतीस आईला आईला नाही रे शिवा आपल्या आयुष्यात हा जो गोड क्षण आलाय ना तो असं कुठेतरी हरवून जाऊ नये म्हणून घाबरते अगं पर तुला असं का वाटतंय की आई तयार होणार नाही म्हणून कारण मी ओळखते माझ्या आईला तिच्या मनात राग आहे प्रेमाबद्दल पुरुषांबद्दल अगं पर का म्हणजे तुझ्या आईच्या मनात पुरुषांबद्दल एवढा राग का श्यामा
शिवा आई आधी नव्हती रे अशी, तिच्याही आयुष्यात प्रेम होत, तेव्हा ती 18 वर्षांची होती. तेव्हा तिच्यावर नजर पडली ती रावसाहेबाची, नायकांच्या वाडीतल्या सगळ्यात मोठ्या सावकाराच्या मुलाची. रावसाहेबाने आपल्याला प्रेम झाल्याचं त्यांच्या वडिलांना सांगितलं. जी मालक, माता कोणाचं नशीब उघडलं? ते यल्लप्पाच्या मुलीच. वडील खूप गरीब होते आईचे, त्यात त्यांच्या घरातले नोकर म्हटल्यावर नाही म्हणूच शकले नाही. आणि ही खबर त्यांनी सावित्रीला दिली. आई, वोवी म्हणजे काय ग? अग, वोवी म्हणजे आपल्या गरीबाचं रडगान. सावित्री, हे सावित्री. अव, तुम्ही कसे आलात बा? आज लवकर आलाय. अग, तुझ्या लग्नाची बोलणी करून आलोय. लाजली बघ. अव, काय सांगताय काय तुम्ही? मी आज बायजाचं लगीन ठरवून आलोय. कोणाशी? कोण हाय पोरगा? काय करतो? घरदार तरी बरोबर आहे का? अगं वय वय, किती प्रश्न सावकाराच्या मुलाशी. काय सांगताय काय तुम्ही? वय, आता आपल्या बायजाचं सोन्याहून पिवळं होणार बघ. अव, नशीबच काढलो पोरीनं. अगं मग, त्यानं आपल्या बायजाला पाहिलं आणि प्रेमातच पडला. वय तर, आता आपली बायजा नायकांची सून होणार. अशा प्रकारे लग्न ठरलं. आणि लग्नाच्या दिवशी काय पुरानो काय करताय? बाई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. पण आपण कोण? म्या नायकांच्या वाडीतनं आली असं होय. अहो, मी या की यात या आत या. बाईसाहेब, रावसाहेबाशी तुमच्या मुलीचं लगीन नगा करू. काय? अहो रावसाहेब चांगला मुलगा नाही. अहो काय बोलताय? अहो मी खरं तेच सांगतीय. या अगोदर त्याचं पहिलं लगीन झालेलं आहे. एका पोरीची जिंदगी त्याने फार बर्बाद केली हो. ती पोरगी आता या दुनियेत नाही. काय पण काय बोलताय तुम्ही? अहो मी खरं तेच सांगतीये. काय बाय बोलू नकासा, आमचे हे बी तिथंच काम करत्यात. अहो मग त्यांना बी माहिती असेलच की. मग त्यांनी काय मला सांगितलं नसतं? ते कशाला लपवतील? ते मला काय ठाव नाही. पर बाई, मी सांगते ते खरं आहे वो. कारण बाईसाहेब ती मुलगी माझी होती हो. आजीने लग्न मोडलं आणि ही खबर रावसाहेबाला दिली. नाही नाही, हे असं नाही होऊ शकत. हे सगळं तुमच्या पहिल्या सासूने केलंय. लय मा झालाय का तिला? तिच्या तर आता तुम्ही इथं काय करताय? आधी बाहेर वाई काढ ना. बाहेर व्हा म्हणते ना. आजीचा जीव घेतला आणि आईशी जबरदस्ती लग्न केलं. चालू दे,
लग्न झालं आणि त्या दरम्यानच भानुप्रताप गेले. रावसाहेबाला आणखीनच जीव आला. दिवस रात्र आईचा छळ सुरू झाला. आईला विश्वास होता की कधीतरी रावसाहेबाच्या मनात प्रेम निर्माण होईल, पर नाही, तसं नाही झालं. आणि मग माझा जन्म झाला. या बसा. ए गबे भाईजराव. यल्लप्पा सासरे बुवा बसा बसा बसा. अले अले ले 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 अले ले 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 अले ले 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 ले. हे कोणावर गेले? गावातल्या सोम्यावर. असं करता करता मी 10 वर्षांची झाले. अचानक आजोबांचं येणं मी बंद झालं. पर आईचा त्रास काय कमी झाला नाही, उलट वाढतच गेला. आणि एका दिवशी, बहीण माझी कैरी लावू नका हात, चोरून खाल तर आमतील तुमचे दात. पांढुरके चेंडू झाडाला लोंबतात, मामा माझे चांगले कवड्याला म्हणतात. आई गादीवर आली. आजही जेव्हा जेव्हा मिशी असलेला पुरुष बघते ना, तेव्हा तेव्हा तिला सगळं परत आठवत. शिवा म्हणून तशी वागते रे आई. आता काय बी काळजी करायची नाही, मी आलोय ना. ये सगळं करतो व्यवस्थित. फुटले तयाला मोट हा भाळ दिसल, पदरा खाली लपलेल पिल्लू मोकाट सुटल. अहो वाचवा मला, मला वाचवा. अहो बाई साहेब माग लागल्यात, माझा जीव घेतील, मला वाचवा, मला लपवा. सांगू कुठे तो, कुठे गेला तो कामचुकार? कामाची नावाने नुसती बोंबाबोंब आणि मोठमोठ्या भाटा मारायच्या. कुठे गेला तो बद्रू? कुठे तो? चापकाने फोडून काढले त्याला मी. कुठे गेला तो? मामी कुठे तो? जो इथं लपलाय इथं. ए बाहेर ये, बाहेर ये सरग. ए ए पळतो कुठे? कुठे पळतो तो? तुला आता ना सोडणार नाही मी. क्षमा. इकडे आई, तू मध्ये पडू नको, मी सचकडे बघते. ए तुला ना आता. ए पळतो काय तुला ना? क्षमा. काय झालं?
अगं आई तुला सांगते हा ना नदी काठी फिरत होता काम सोडून आणि त्याला विचारलं ना काय करतो म्हणून तर तोंडवर करून उत्तर दे तुम्हाला हा पण मी तुला दोघं ना मामी नाही तू अजिबात ह्याची बाजू घ्यायची नाही तुला माहित नाही किती काम सुकार येतो पोपट मामाला विचार हा अक्क साहेब आवर्त घ्यायचं पुण्यांदा असं काम चुकारपणा केला ना तो वाड्याच्या बाहेरचा रस्ता धरायचा आणि तू भलत्या येळेला असं राग काढणं बरं नाही मग येळेला कमी पडतो मग निघा वय अक्का येतो बाई जक्काची पोरगी आहे ती पुण्यांदा तिच्या बद्दल वांगाळ बोलताना दहा वेळा विचार करायचा कळलं पुण्यांदा असं घडलं ना तर माफी मिळणार नाही अक्का अक्का ऐका ना अक्का मैना अक्का आता काय करायचं मी तुमच्याशी बोलत नाही तुम्ही तुमचं काम करा मी माझ्या डोळ्याने स्पष्ट पाहिलं आता लागलं थोडस डोळा काम वाढलं म्हणून मी तुमच्याशी बोलत नाहीये कोणाशी बोलते भूताशी काम बाय झालं दिसत काय म्हणला काय नाही हे अचानक चित्र कसं काय बदललं ती श्यामा आणि तो शिवाच होता शिवा बर झालं रे तू त्यांना पाहिलं नाहीतर नाहीतर काय शिवा तू माझ्या आईला ओळखत नाही पर मी लहानपणापासून ओळखते तिला तिच्या डोळ्यातला जो पुरुषांबद्दलचा राग आहे ना तो लहानपणापासून बघत आलाय मी शिवा तुझ्या जीवाला जर काही झालं ना तर मी मला काय बी नाही म्हणार आणि काय ग इतक्यात घाबरलीस हो शिवा मी परिणामाला नाही तर तुझ्या जीवाला घाबरते रे शिवा शिवा मला असं वाटतं आता इथून पुढे आपण न भेटलेलंच बरं हो नाहीतर खूप त्रास होईल शिवा श्यामा अगं तू काय श्यामा होईल होईल त्रास होईल पर नाही भेटलो ना तर जास्त त्रास शिवा वो लड़की बरोबर बोल रही यार हे बघ आता तू चालू होऊ नकोस हे बघ शिवा मी समजू शकतो चल यार वापिस अपनी दुनिया में चलते है, चल प्रेमाची बारखडी शिकवल्याशिवाय हा आता काही जोडाक्षर आहेत पर सरावन ती भी वळत्यात तरी तर माणसं वळ्या कितीचा ये लागणार नाही का यार शिवा मेरी बात सुन ऐकतच नाही मैना महिना बघ माझ्याकडे बघ अरे माझे काय हाल केले तू महिने बघ ग बघ हे मी तुझा नवरा आहे का नोकर पपट हे कर पपट ते कर अरे सोन्याच्या पिंजऱ्यात मला डांबलंय मला पेरू नाही देत मिरची देतात खायला या वाड्यातल्या नोकरापेक्षा मी जास्त राबवतेस तू महिने मला जास्त राबवतेस भांडी घास कपडे धू झाडू मार पाय दाब महिने एक दिवस मी तुझा पाय नाही दाबणार गळाच दाबणार आहे हसू नको डोळच काढीन तडी तो तर आया क्या रे हे आला आला चल प्लॅन सुरू करू चल नाही इस्माईल ही जादू मी तुला नाही देऊ शकत
अरे आपण या वाड्यात नोकर म्हणून राहिलो यार, एवढं आपल्याला सहन करावंच लागणार. अरे मैं ना किधर बोल रहा हूँ, ना किधर बोल रहा हूँ यार. अरे तकलीफ हो रही है दिल को, इसलिए वो जादू तेरे से मांग रहा हूँ मेरे भाई. जादू दे दे, वो सुपर पावर दे दे. पोपट मामांपेक्षा जास्त त्रास होतोय तुला. अरे त्यांच्याकडे बघ किती त्रास सहन करतोय तो माणूस. एवढा तू सहन केलायस का मला सांग इस्माईल, तेवढा त्रास सहन केलायस का? नाही रे नाही. तू जर तेवढा त्रास सहन केला असतास ना तर मग मी तुला ती अशी जादू दिली असती. घे इस्माईल जादू, क्या चीज है जान हजर ले. तू जादू मला देणार नाही. ठीक आहे, आजपासून तुझी माझी मैत्री तुटली. हे बघ इस्माईल, पोपट मामा तुम्ही काय तुमच्या घरात घरात कसली कुजबूज चालली आहे? हे वाड्यातल्या कामाची कुजबूज चालू आहे. कामाची होय का? कामाची का? मग सुपर पॉवर जादू समज ऐकलंय मी. नाही नाही मामा, काय नाही ते उगाच असं. काय नाही काय नाही बाजा काय सांगतो सांगतो सांगतो. काय ना मामा, माझ्याकडे एक अशी जादू आहे ना ज्याच्यानं माणसात एक वेगळी पॉवर निर्माण होते हो. म्हणजे जगातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही असं नमवू शकता, शमवू शकता. कोणाला बी? कोणाला बी? महिलेला बी? मग बसा. लाइट्स. मामा मामा, ही जादू केल्यानं तुम्हाला काय बी फील होणार नाही. सगळं नॉर्मल असल पण ते नॉर्मल नसल. ही जादू केल्याने तुमची छाती फुगणार नाही पण तुम्ही लढाईला सज्ज असाल. शिवा आरमाला ती जादू दे र, त्या महिन्याला मला कापायचे. होय ना, डोळे बंद करा. अरे काय चाललंय? जादू जादू जादू. दीर्घ श्वास घ्या. आता मी मंत्र म्हणतो. अर्फलासी अर्फलासू अर्फलाता अर्फकू, देखना है जोर कितना जादू का दिल में है. तुमची हिम्मत कशी झाली माझ्या बाजूला झोपायची? इथे कसं काय आलो मी? झाडू कुठे? कापड कशी बदलली? हा काय चमत्कार! शिवाच्या जादूने काय चमत्कार केला की काय? अरे हा सुपर पॉवर. डोकं फिरलंय काय? नियम मोडताय काय? सुपर पॉवर. Super power! Super power! Super power! पाणी. अरे तुला बंबाचाच बुडवतो, जेवढं पाणी प्यायचं तेवढं पी. बुडू. Super power! Super power! एवढी भांडी घासायचो, घासून घासून माझी उंची कमी झाली. सुपर पॉवर. महिने ए महिने ए निघत आहे. हेल्प मी हेल्प मी. सुपर पॉवर. अरे मित्र तू उडालाय. आम्ही नवरा बायको काय ते बघून घेऊ. बायचा का तू मध्ये येऊ नकोस. असं काय करताय? भाऊ आहे ना तुमचा. ते काय बी असो, आज यानं एका बाईवर हात उचललाय. थांबा तुम्ही या इकडे, तुम्ही इथं बसा, तुम्ही इथं या. थांबा थांबा, मी 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 बोलतो, मी त्यांच्याशी बोलतो. हो मामा बसा तिकडे बसू. आज मी इथंच बसणार. नाही ना, इथं बसतोय.
आओ मामा हाळू आओ काय करता राव आज ही माझे हातातून वाचत नाही महिने आओ थांबा ना मामा थांब ओ ओ ओ अक्का साहेब थांबा तुम्ही थांबा मी बोलतो ना त्यांच्याशी मी बोलतो तुम्ही शांत शांत आओ 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 मामा काय करताय महिने आज तू वाचत नाही तू शांत मामा शांत राहा शांत शांत राहा सुपर पॉवर आओ शांत राहा जरा जादू लईच पॉवरफुल आहे नाही का काढून घेऊ असं म्हणतोस मग शांत हो तू पण समजव तिला समजव महिने तू भेट तुला देतो मामा शांत थांबा मी समजाव 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 तिला लय उडते ती अक्का साहेब खूप खूप मोठा प्रॉब्लेम झालाय डिझास्टर मॅनेजमेंट होय मामांचं मानसिक संतुलन बिघडलंय म्हणजे डोक्यावर परिणाम झालाय त्यांचा कसं आहे ना सतत बायकोच्या धाकात असल्यामुळे ना त्यांची सहनशक्ती संपली आहे हो त्यांच्यातला पुरुष जागा झालाय म्हणून असं वागतायत ते पर थोडे दिवस त्यांच्या मनासारखं होऊ ते सगळं व्यवस्थित होईल पण त्यांच्या विरोधात जर काय झालं तर अक्का साहेब तुमचा भाऊ आउट ऑफ कव्हरेज एरिया नो रेंज आई अन मला भी कधी कधी एकट एकट वाटत माझ्या यांना भी कधी कधी असंच करावंस वाटत मैने पोपट बरा वहिस्तवर त्याच्या मनाप्रमाणे वाघ वय अक्का मैडक्का मैडक्का आपल्या वाडीत तीन मिशवाले घुसल्या ती हा सगळा काय प्रकार आहे आणि तुम्ही हा असा पाहुणचार करता आमच्या बरोबर हे बघा आम्ही सरकारी अधिकारी आहोत एक घर एक शौचालय या योजनेच्या पूर्व तपासणीसाठी आम्ही इथे आलो आहोत आणि तुम्ही हा हे तर फक्त माझा आवाज चालतो आणि पाहुणचाराच म्हणाल तर या वाडीत बाप्यांचा पाहुणचार असाच होतो हा हा असा बद्रू जी अक्का साहेब हो काय चाललंय हा हा वस्ता रा कशाला एक मिनिट भद्रू काका थांबा एक मिनिट माफ करा भाई जक्का म्हणजे मी एक बोलू का तुमची परवानगी असेल तर नाही म्हणजे लहान तोंडी मोठा गाज घेतोय आओ हे सरकारी अधिकारी आहेत आपल्या गावचा विकास करायला आले आहेत आणि आपण असं करायचं सांगा ना बोला आपण जर का असं वागलो तर आपल्या गावचा विकास कसा होणार आणि समजा यांची योजना आपल्या गावात आलीच नाही तर गैरसोय कोणाची होईल बायकांची नाही का नाही म्हणजे नियमांचा मान ठेवायलाच पाहिजे आणि तो ठेवायचाच पण तो कोणी ठेवायचा ज्याला माहित आहे त्याने या बिचाऱ्यांचा काय दोष त्यांना नियमच माहित नाहीत मी काय म्हणतो बाई जक्का यांना सोडून द्यावं माफ करा अहो सरकारी योजना आपल्या गावात आलीच नाही तर आपल्या गावाचा विकास आपल्यामुळे थांबल आणि त्याला तुम्ही जबाबदार असाल अक्का नको अक्का यांना सोडू नका Hmm?
काल पोपट मामाने हायदोस का अरे मला भी बर का आता पोपट व्हावं असं वाटते. आज बदरू लय नाराज दिसतोय. अरे असणार आहे, काल त्याच्या डोळ्यासमोर हजार हजारच्या तीन नोट गेले ना वाडी बाहेर. अरे बदरू जरा नीट कर की. मी काय म्हणतो, कालच्या दिसाची आपल्या वाडीची इतिहासात नोंद व्हायला पाहिजे. वय वय खरंच, एकाच दिवशी दोन दोन ऐतिहासिक घटना. अप्पा आज पहिल्यांदाच असं झालंय की बायकोने विचारलं नाही कुठं चाललाय. वा 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 वा, म्हणजे कालच्या गोष्टीमुळे तुझ्या बी बायकोवर परिणाम झाला वय. अरे मी काय म्हणतोय, अरे हे सारे ना त्या शिवमे करते आला आणि गावाचा काय पलट झाला. जरा हळू. पण माझ्या डोळ्यावर तर मला विश्वासच बसना. अरे काल तीन मिशीवाले गावात आले आणि मिशान भादरताच आद बिन गावा बाहेर गेले. मॅका म्हणतो, ते आपल्याला बी मिशी वाढवायची परमिशन मिळेल. अरे पर त्याआधी त्या भद्रूच्या हातातला कुणीतरी वासारा काढून घ्याय हवा. कोण आहे तुम्ही? गुप्ता चित्रा. चित्रा गुप्ता. अँड आय एम यम. म्हणजे स्वर्ग, म्हणजे मी बेलोय आणि वर आलोय. जिथं असताना तुला यम दिसल का? हा, शेतात बसलास का? चल. सगळं खोट आहे. मी काय मेलो बिलो नाही. हे बघा, माझे हात पाय सगळे धड आहेत, सगळे शाबूत आहेत. चल, हे काय सगळं लागतंय, चिमटा काढून टाको. चिमटा आवक आवक आवक. चिमटा बी लागला. हे स्वप्न आहे, स्वप्न आहे, स्वप्न आहे. मग हे घे, हे घे मुंडक. चित्रकला, चित्रगुप्त याचे पाप वाचून दाखवा. जी याचं पहिलं पाप हा इकडची खबर तिकडे करतो. याचं दुसरं पाप हा इकडची खबर तिकडे करतो. याचं तिसरं पाप हा इकडची खबर तिकडे करतो. याचा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे हा इकडची खबर तिकडे करतो. एकच गुन्हा चार चार वेळा सांगतो रे. तोच गुन्हा तू वेगवेगळ्या प्रकारे करतोस, तेव्हा तुला एकच शिक्षा. नाना नाना प्रकारे तू एकच गुन्हा करतोस, तेव्हा तुला एकच शिक्षा. याचं मुंडक कापून आम्हाला फुटबॉल खेळायला द्या. देवा देवा, आता मी माझं पाप नाही वाढू देणार. याची खबर त्याला अजिबात नाही देणार देवा. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा. या बदरू समोर किती माणसं रडली. आमच्या विषयी बाथरू नका बाथरू नका म्हणून. पर काल काल त्याची आपण अशी ठरकवली. त्याचा जर अवतार बघून लय हसवायला बाबा. मन कसा होता, मला माफ करा, माझं मुंडक तोडू नका. अरे ओ शिवा शिवा, ओ ओ काय रे, चित्रकला के चित्रगुप्त. चला डायलॉग तो नीट फेकणे का ना यार. डायलॉग नीट फेकायला तुला काय गावातला दशावतार वाटला काय? बाकी काय बी बोला.
कालची रात्र तो आयुष्यभर विसरणार नाही. आणि आयुष्यात तो वस्त्राला हात भी लावणार नाही. आता बघाच या वाडीचं चित्र कसं बदलतोय ते. अरे शिवा बदलायलाच पाहिजे. अरे आपल्या वाडीचा जसं नियम आहे ती तसा या निसर्गाचा भी काहीतरी नियम असतील का नाही. बाई माणसं पुरुष पोर बाळ नाती प्रेम परशिवा या समध्यामध्ये तुझ्या श्यामाच्या प्रेमाला कुणाची नजर लागाय ना ग बघ. श्यामा श्यामा मामी तू हे घे अगं दूध घे. तू का आणलंस? अगं तुझ्या मामाची तब्येत बिघडल्यापासून समधी काम मलाच करायला सांगतोय. नोकरांना मी सुट्टी दिली आहे. मामी काही काळजी करू नको सगळं बरं होईल. अगं बाई तुझा मामा जाते मी नाहीतर काहीतरी तमाशा करत आले. अगं मामी आले मामी सावकाश. अगं ए शिवा तू इथ आता. अग तुझी आठवण आली म्हणून आलो ना. 12 वाजले कुठे? अग 12 वाजले नाहीत वाजायचे. ए तुला कस कळलं रे? अग माझ्याकडे बी घडलंय. अग असं नाही ग आता यायला तू हितच असणार यात कळायचं काय. बरं आता जे मनाला आलायस ना ते पटकन म्हण आणि जा कुणी येईल नाही तर. काय अच्छा अजून 2 मिनिटं बाकी आहेत म्हणून. अच्छा म्हणजे शिवा पटकन म्हण नाहीतर कोणतरी येईल. हा अच्छा म्हणजे तुला ते ऐकायचंय वय. अगं मग येड्या आणीलाय का सांगायचं तुला ते ऐकायचं म्हणून. मी लगेच सांगितलं असतं तुला ते काय ते. आता ते असंच काय सांगायचं. नखरे करू नको बोल पटकन. असं नाही उभी राहा बघू. आधी डोळे बंद कर बघू. का डोळे बंद कर ना. एक दोन साडे माडे तीन. हॅपी बर्थडे आई तू. का ग तुला काय वाटलं आई सरली? हा नाही नाही तसं नाही. अग तुझी आई एक वेळ अख्ख जग इसरल पर तुझा वाढदिवस कधी इसरल का? हॅपी बर्थडे. थँक्यू आई. बर हा उद्या समजा गाववाल्यांना वाड्यावर पार्टीला बोलवलंय हॅपी बर्थडेच्या. हा जसं तुला व्यवस्थित वाटेल. चल चल झोप आता उशीर झालाय ना. वय वय बघ 12 वाजून गेले. झोप चल लवकर झोप. हा आईने पाहिलं असतं ना. मला नाही बोलायचं तुझ्याशी. का? अगं तुझा हॅपी बर्थडे त्या आधी नाही का सांगायचं मला. नाही ठीक आहे रागव नको रागव नको. मी आता तुला इश करतो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. माझ्याशी लग्न करशील? अगं राहू दे. आता काय झालं? जादूगार आहेस ना आणि माझा बर्थडे पण लक्षात नाही तुझ्या. अगं मी जादूगार आहे ज्योतिष नाही ना. पण ठीक आहे याची शिक्षा मी मला ठरवलेली आहे. काय? उद्या तुझ्या बर्थडे पार्टीला सगळ्यांसमोर मी तुला केक भरवणार. हो दुग साजणी मनमोहिनी वेड्या जीवाची तुग संगिनी. हो आकाश तारे सारे नजारे तुझ्या चेहऱ्याचे सारे दिवाणे. ओ आकाश तारे
सारे नजारे तुझा चेहरा से सारे दीवाने तुझा एका होकाराने जीवनाचे झाले सोने तुझा एका होकाराने जीवनाचे झाले सोने तुझा एका होकाराने जीवनाचे झाले सोने जीवनाचे झाले सोने जीवनाचे झाले सोने तुझ माझी राणी 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 हो तुझ माझी राणी तू ग साजणी ग साजणी ग साजणी ग साजणी ग तुझ माझी राणी तू ग साजणी ग साजणी ग साजणी ग साजणी ग विश्वासच बसत नाहीये. भर पार्टीत सगळ्यांसमोर तू मला केक भरवला, ते बी आई तिथं असताना. मला सांग, तुला मी आवडतो की माझ्यातली हुशारी? मला ना तू आणि तुझ्यातली हुशारी दोन्ही मी. ई मला सांग आता, इथून पुढं काय करणार असं तू? पुढं धांगड धिंगा काय? या वाडीत धांगड धिंगा म्हणजे शिवाच्या औषधानं काम केलेलं दिसतंय. तर आजच्या पार्टीतल्या सरबताची ही कमाल आहे. अरे पर शिवा, हा असा 18 वर्षांचा नियम एका रात्रीत मोडल? मला नाही वाटत. आज मन भरलंय माझ. अग बाहेर इतिहास का कयुवात आले धानी? काय झालं काय झालं? अग बया 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 बया, कसलं ग्वाड दिसतय माझ ध्यान. मायला या मोशे बिटली कशी काय सोडणार नाही. हा
गेल काय? काल माझ्या बायकोन लई त्रास दिला माझ्या बी, पर तो त्रास लई हवा हवा असा होता. चला, 18 वर्षांचा विश्वास तुटला. जो जिता वही सिकंदर. अरे गड्यानो, काल झालेल्या प्रकारावर चर्चा करण्यापेक्षा गावातील नियमांविरुद्ध आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या समद्यासनी एकत्र या पाहिजे गड्याओ. अरे पर म्हणजे नेमकं करायचं काय? काय करायचं? समद करून ठेवला या. आता फक्त बघायचं. म्हणजे नेमकं काय करून ठेवलंय? सांगतो सांगतो. तर मित्रांनो, आम्ही असं करून ठेवलंय. काय झालं रडायला? एकट्या पडलात बायजक्का. आज वाडीतला एक भी माणूस तुमच्या सोबत नाही. माफ करा, म्हणजे आम्हाला तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत. आव पर आजवर तुम्ही जे काय करत आलात ना, त्यामुळं वाडीतले इतरांची मन दुखावली जात आहेत. तुम्ही कुठेतरी चुकताय एवढंच सांगायचं होतं मला. तुम्हाला भूतकाळात खूप त्रास झाला, मग आता तुम्ही काय येगळ करताय? शांतपणे एकदा तरी विचार करा, नाहीतर ह्या वाडीत आणखीन रावसाहेब तयार व्हायला येळ लागणार नाही. तवा विचार करा. Thank you.
काकाने सांगितलंय की शिवा आणि श्यामा महादेवाच्या मंदिरात लगीन करतायत. आई, आई मला हे सगळं खूप अति वाटतंय, खूप अति वाटतंय. आतापर्यंत ना तुला वाईट वाटू नये म्हणून तुझ्या मनाप्रमाणे वागत होते मी. हो, पण मला हे सगळं कुठेतरी चुकतंय असं वाटत होतं. शिवालाने बदल झाले, मान नाही की ते तुझ्या नियमांच्या विरुद्ध होते. पण आई, त्यामुळे आपलं गावचं, गावातल्या लोकांचं भलंच झालंय ना. हो नाही, आणि तू शिकवलंय ना की बदल जर चांगले असेल तर ते स्वीकारावेत म्हणून. हो नाही आई, आई बोल ना, आई बोल ना काहीतरी. आई मला वाटलं मला नवरीच्या रूपात बघून जरा तरी वेरघळशील, पण नाही, तुला हे सगळं पटतच नाहीये ना. ठीक आहे, गेल्या 18 वर्षात जे बदल झाले नाहीयेत ना, ते ज्या व्यक्तीमुळे झालेत त्याला हकलून देऊ आपण आत्ताच्या आता. शिवा जा, निघून तू आत्ताच्या आत्ता इथून जा, जा निघून. Thank you.
शिवा, तर भी मैं तेरे को बोल रहा था, लेकिन तू आई कल तर शपथ ना, अब क्या हुआ? तेल भी गेला, तू भी गेला, और हाथ में क्या आया? धुपट ना? का म्हणतो बाई जाका, आम्ही बी मिश वाढवू शकतो? मिश बी वाढवायची, नया वाडीत वर्षाच्या आत पाळणा भी हल्ला पाहिजे. गावाची नार लई दमदार हार, त्याही तुझ्याने बघवत नाय. भाषा प्रेमाची का कुणी तुझ्या भीतीने बोलत नाय. हा तुझा न्याय पाहे कधी कुणाला समजेल का? सत्ता तुझी आणि राज्य तुझा. Oh.